दरबारात काम करत असताना या दरबारातले मान मर्यादा सांभाळूनच काम केलं पाहिजे. दादासाहेब असल्यापासून दरबारात काम करते मी. इथल्या मान मर्यादा तू मला आता शिकवायची गरज नाही. मी आता जे काही केलंय ना त्यात कुठं बी माझं चुकलं असं मला अजिबात वाटत नाहीये. निशा, दादासाहेबांचं नाव तर तू घेऊच नकोस. आणि या सदाचा प्रॉब्लेम जर खरंच एवढा मोठा असता तर त्यांनी आल्यानंतर आईसाहेबांसमोर तो मांडायला हवा होता. आईसाहेबांनी दोन्ही बाजू ऐकून जो निर्णय दिला असता तो तुला मला वाड्यातल्या येणाऱ्या प्रत्येक माणसाला ऐकावा लागला असता. तीच या वाड्याची रीत आहे, तीच या वाड्याची शिस्त आहे. माहित आहे मला, हे तू मला शिकवण्याची गरज नाही. माहित असून तू असं पुन्हा पुन्हा का वागतेस? मग काय चाललंय? एवढा आवाज का वाढलाय तुमचा? आणि आवाज तवाच वाढतो जेव्हा दोघांपैकी कुणाचा एकाचा गैरसमज झालेला असतो. तुमच्यामध्ये गैरसमज कुणाचा झाला हे आम्हास्ती माहीत नाही आणि आम्हाला विचारायचं बी नाही. पण जे काय चाललंय ते बंद व्हायला हवं. ह्या वाड्यातल्या भिंतींना भांडणं ऐकायची सवय नाही. आई साहेब समद शांत झाले की बोली.